नमस्कार, स्वाद आणि बरंच काहीच्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची पोळी। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही वापरू शकतात। नंतर आपण त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं भिजून घेऊया। आपण नॉर्मल पोळींना भिजवतो त्या पद्धतीचं हे पीठ भिजून घ्यायचं आहे। एक चमचा तेल टाकून घेत आहे आणि छान हा गोळा मी भिजून घेत आहे। तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ भिजवलं गेलेलं आहे। आता आपण ते रेस्ट करत ठेवूया। नंतर एका कढईत मी एक वाटी तीळ व्यवस्थित अशी भाजून घेत आहे। तिळाचा कलर चेंज झाला तर समजावं की तीळ भाजली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे। नंतर त्याच कढईत मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणेही थोडे लालसर झाले की ते आपण कढईतून काढून घेऊया। अशा पद्धतीने शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत। नंतर एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेत आहे आणि त्यात दोन चमचे बेसन पीठ टाकून घेत आहे। नंतर व्यवस्थित ते आपण तुपात खमंग भाजून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चा स्वाद निघून जाणार आहे। अशा पद्धतीने मी बेसन भाजून घेतलेलं आहे। नंतर मी मिक्सरच्या भांड्यात सर्वात प्रथम तीळ छान असं बारीक दळून घेत आहे। अगदी छान पीठ झालं पाहिजे अशा पद्धतीने मी ते दळून घेतलेलं आहे। नंतर मी त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्यांची साल काढून शेंगदाणेही छान असे बारीक करून घेत आहे। नंतर त्यात मी वेलची टाकत आहे। मी वेलचीचे दाणे साखरेसोबत बारीक केलेले आहेत, त्यामुळे मी ते दोन चमचे साखर वेलचीचे पूड टाकत आहे आणि नंतर मी त्यात थोडंसं जायफळ टाकत आहे। गुळ म्हटलं की जायफळ गुळासोबत येतंच, त्यामुळे मी जायफळही त्यात टाकत आहे। नंतर त्यात मी गूळ टाकून घेत आहे। तुम्हाला कितपत गोड ही पोळी बनवायची त्या अंदाजाने तुम्ही त्यात गूळ टाकू शकतात आणि हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता छान असं हे एकत्र झालेलं आहे। नंतर मी त्यात जे आपण चना डाळ पीठ भाजलं होतं ते टाकून तेही व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। अशा पद्धतीने छान असं ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया। पीठही छान असं मुरलेलं आहे। आता आपण त्यातला एक छोटा गोळा घेऊया आणि त्याची आपण पोळी बनवूया। मी थोडंसं तांदळाचं पीठ वापरत आहे, जेणेकरून पीठ पोपाटला चिटकणार नाही। अशा पद्धतीने आपण त्याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर मग त्यात आपण सारण भरूयात। तुम्हाला कितपत मोठी ही पोळी बनवायची त्या अंदाजाने तुम्ही त्यात सारण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने ते बंद करायचं आहे आणि छान असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हलक्या हाताने असं प्रेस करून त्याची लाटी बनवून घ्यायची आहे। नंतर मी पुन्हा थोडंसं तांदळाचं पीठ टाकून ह्याची पोळी बनवून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी ही लाटायची आहे, जेणेकरून पोळी फुटणार नाही। नंतर मी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यावर मी 2 ते 3 थेंब तूप टाकून घेत आहे आणि नंतर त्यावर पोळी टाकत आहे आणि नंतर कडेनेही मी तूप सोडत आहे, जेणेकरून आपली पोळी छान अशी खुसखुशीत येणार आहे।
अशा पद्धतीने आपण ही पोळी तूप लावून भाजायची आहे। तुम्ही बघू शकतात व्यवस्थित अशी ही पोळी भाजली गेलेली आहे। अशाच पद्धतीने मी दुसरी पोळी ही बनवून घेत आहे आणि ती ही छान तूप टाकून भाजून घेत आहे। मी पोळी भाजत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। अशा पद्धतीने दुसरी पोळीही झालेली आहे। चला तर मग, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा।